फुलं असतील, कळ्या डोंबक्या असतील त्या तोडल्या पाहिजे, निंबूसारख्याची फवारणी केली पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्हाला दिसून आलेच या ट्रॅपमध्ये पतंग दिसून आलेच तर तुम्ही काय करा, त्याच्यावरती इमामेक्टिन बेंझोएट असेल, थायमेक्टाझम असेल किंवा प्रोफेनोफॉस असेल त्याची अंडीनाशक कीटकनाशकांची फवारणी करा. त्याच्यानंतर याच्या आधी याच्यानंतर अजून एक टेक्नॉलॉजी आहे की जिथे आपण लावलेली आहे, हे तर इंडिकेटर झालं कामगार सापडे, जिथे आपल्याला आत पतंग आले की आपल्याला कळणार आहे. पण ही आता नवीन टेक्नॉलॉजी जी आहे. आता माझ्यासोबत डॉक्टर भागीरथी चौधरी साहेब आहेत, हे साऊथ एशियन बायोटेक्नॉलॉजी सेंटर जोधपूरहून आलेले आहेत आणि त्यांचा जो प्रकल्प आहे बंधन प्रकल्पाच्या अंतर्गत हे कापूस पिकाच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही मदत करतो आहे. साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर जोधपूर आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव यांच्या संयुक्त वतीने हा कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी सतर्कता, जागरूकता आणि व्यवस्थापनाचा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. आणि हा कार्यक्रम आम्ही जामनेर तालुक्यातील पळासखेडा गावामध्ये, नेरीजवळ पळासखेडा आहे जामनेर तालुक्यातलं, जळगाव जिल्ह्यातलं, त्या ठिकाणी 60 एकर क्षेत्रावरती क्लस्टरच्या मध्ये, इथे जवळपास 15-20 शेतकरी त्याच्यामध्ये जास्त आहे वाटतं, कितने फार्मर आहे, किती फार्मर आहे, 12 60 एकरामध्ये 12 शेतकरी आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये आम्ही हे कामगंध सापळे आणि ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे, ही नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला त्याला अतिशय सोपी वाटेल पण मित्रांनो हे भविष्यातली गरज असणार आहे आणि हेच तुमच्या कापसावरील गुलाबी बोंडाळीचं मोठं सोल्युशन असणार आहे, उपाय झाला असणार आहे. याच्यात तुम्ही बघू शकता हा जो हा PB0 म्हणून याला म्हणतात, हा पेस्टिसाईड इंडिया फाउंडेशनने जापनीज टेक्नॉलॉजीकडनं वापरून तयार करून घेतलेला आहे. जापनीज टेक्नॉलॉजी आहे ही मित्रांनो, भारतातील नव्हे, जापनीज टेक्नॉलॉजी याचे प्रयोग झालेले आहेत आणि यशस्वीरित्याने काम केलेलं आहे. याच्यात बघू शकता याचा हा जो PB0 आहे याच्यामध्ये एक ॲल्युमिनियमची तार याच्यात बसवलेली की तुम्हाला कॉइलिंग करता येईल, खाली त्याला जोडता येईल. आणि दुसरी जी ट्यूब आहे याच्यामध्ये फिरोमेन जे मादीचा जो सेक्सचा सुगंध आहे याच्यात तो भरलेला आहे. आता हा आपण कापसाच्या पिकात लावायचं कसं ते आपण इथे कामगार सापळा बघितला, आपण असा इथे लावला कसं हे बघा, याच्यात काही फार मोठं रॉकेट सायन्स नाही. हा तुमचा नॉट जो आहे हा सरळ याला कव्हर करायचा आणि याला फक्त असा ट्विस्ट करायचा, बाकी काहीच नाही, याला ट्विस्ट करायचा. याला असा ट्विस्ट केला तुम्ही कापसाच्या झाडाच्या वरून तिसऱ्या चौथ्या फांदीला तुम्ही हे टांगायचा, नुसतं टांगायचं आहे, याला काही तुम्हाला स्प्रे करायचं नाही, काही करायचं नाही, नुसतं टांगायचं आहे. आणि हा टांगल्यानंतर हा PB0 जो आहे हा पुढचे 100 दिवस काम करणार आहे. ह्या कापसाच्या गुलाबी बोंडाळीच्या संरक्षणाकरता 100 दिवस हे काम करणार आहे. याच्यात जर ह्या जो कामगार सापळा आहे याच्यात जर पतंग आलेच नाही, याचा अर्थ हा काम करतो आहे, मित्रांनो लक्षात ठेवा. आणि हे लावून सुद्धा त्याच्यात जर पतंग आले तर काहीतरी गडबड आहे, पण आम्हाला खात्री आहे हे टेक्नॉलॉजी फुल प्रूफ टेक्नॉलॉजी आहे आणि ह्या फुल प्रूफ टेक्नॉलॉजीमुळे याच्यामध्ये पतंग येणारच नाही. त्यामुळे तुम्ही समजून जायचं की ही पेस्टिसाईड इंडिया फाउंडेशनची जी प्रकल्प बंधनमध्ये जे आम्ही टेक्नॉलॉजी देतो आहे PB0, हे PB0 टेक्नॉलॉजी अतिशय चांगल्यारीत्या काम करत आहे, म्हणजे तुमचं कापसाचं उत्पादन पण वाढेल, कापसाची गुणवत्ता पण चांगली सुधारेल आणि तुम्हाला चांगले भाव चांगले मिळतील आणि भाव चांगले मिळाले तुमचं आर्थिक उत्पन्न पण वाढेल, तुमचा नफा वाढेल. म्हणून शेतकरी बंधूंनी गाफील राहू नका.